नमस्कार मित्रांनो, आदित्य पेंटिंग सर्व्हिसेस या माझ्या युट्यूब चॅनलवर मी तुषार आपल्या सर्वांचे स्वागत करतो. तर मित्रांनो, आजच्या खास व्हिडिओमध्ये आपण घराला आतमध्ये बेडरूम असो, किचन असो किंवा हॉल असो, तर त्याच्यासाठी उत्कृष्ट कलर कॉम्बिनेशन कोणता आहे, कोणता कलर कुठे द्यावा आणि किती म्हणजे कोणता कलर दिल्यानंतर तुमचं घर व्यवस्थित दिसेल, तर ही सर्व माहिती आपण या खास व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर प्लीज व्हिडिओ पूर्ण पहा, पूर्ण वॉच करा, व्हिडिओ स्किप करू नका. व्हिडिओ जर आवडला तर कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. कलर हे तुमच्या घराचं शॉर्टकट इंटेरियर आहे, त्यामुळे कलर चॉईस करताना खूप विचार करून केला पाहिजे, कारण एकदा कलर केल्यानंतर आपण 5-6 वर्ष पुन्हा घराला कलर करत नसतो. तर घराच्या आतून कोणता कलर असावा, कसा कलर असावा याबद्दल आपण माहिती मिळवून घेऊया. तर पहिल्यांदा आपण बेडरूमकडे जाऊ. तर बेडरूमला कसा कलर असावा तर पाहूया. बेडरूम ही आरामाची खास जागा आहे. खोलीत प्रवेश केला की मनावरचा ताण हलका व्हायला सुरुवात होते, त्यामुळे अशा वेळी खोलीचा रंग जर मनासारखा असेल तर त्यातून मिळणारा आनंद काही वेगळाच असतो. बेडरूमसाठी नेहमी पिंक, लाईट ब्ल्यू, क्रीम किंवा लाईट ग्रीन रंगाची निवड करा. याशिवाय आजकाल HD पेंटिंगचा ट्रेंड आहे, जो बेडरूमला हटके लुक देतो, तेव्हा तोही ट्राय करायला हरकत नाही. कलर वापरताना शक्यतो लक्झरी कलर, इमल्शन कलर किंवा ऑइल पेंट वापरायला हवा, म्हणजे एकदा कलर केल्यानंतर काही वर्ष घोर नको. तर आता आपण डायनिंग रूममध्ये कोणता कलर वापरतात ते पाहूया आणि कसा असावा. डायनिंग रूमचा रंग निवडताना लक्षात ठेवा की तुमचा डायनिंग रूम टेबल आणि तुमच्या डायनिंग रूमचा रंग शक्यतो सेम असावा, म्हणजे एकसारखा असावा. काहीशी छटा वेगळी असली तरी चालेल. डायनिंग रूम डार्क आणि घरातील इतर रूम जर हलक्या रंगाचे असतील तर डायनिंग रूम विशेष उठून दिसतो, जिथं जेवायला बसल्यानंतर 2 घास माणूस जास्तच खातो. तर पुढच्या खोलीचा कलर येतो म्हणजे लहान मुलांची खोली. घरात जर लहान मुलं असतील तर मुलांच्या खोलीलाही त्याच्या हिशोबानेच रंग दिला पाहिजे. मुलांच्या खोलीत तुम्ही पिंक किंवा ब्ल्यू रंग देऊ शकता. तसेच भिंतीवर कार्टून, पक्षी, झाडे, डोंगर आदी गोष्टी पेंट करू शकता, किंवा सुपरमॅन म्हणा, स्पायडरमॅन यांचे स्केच स्टेन्सिल सुद्धा करू शकता, ज्याने मुलांना विरंगुळ होईल. पुढे आहे गेस्ट रूम. गेस्ट रूमचा रंग निवडताना नेहमी हलका निवडावा. येणारे जाणारे पाहुणे वेगवेगळ्या स्वभावाचे असतात, त्यामुळे त्यांना ऑकवर्ड वाटू नये असा रंग निवडण्याचा प्रयत्न करावा. शक्यतो लाईट रंगात सर्वच लोक कम्फर्टेबल फील करतात. ग्रे, लाईट ग्रीन, ब्ल्यू कलर गेस्ट रूमसाठी निवडू शकता. पाहिजे तर एखाद्या भिंतीवर टेक्स्चर देखील तुम्ही करू शकता. आता विषय राहिला किचनचा. घरातील महिलांचा सर्वाधिक वेळ कुठे जातो मित्रांनो, तर तो जातो किचनमध्ये. किचनच्या वापरानुसार एक गोष्ट नक्की असते की इथे भिंतीवर डाग ओघळ पडण्याचे चान्सेस अधिक असतात, त्यामुळे किचनसाठी नेहमी डार्क रंग निवडावा. फक्त तो डार्क रंग काळा असू नये, कारण काळा रंग सोडून तुम्ही कोणताही रंग डार्क निवडू शकता. आणि किचनमध्ये शक्यतो ऑइल कलरचाच वापर करावा, म्हणजे डाग वगैरे जर पडले घाण तर ते तुम्ही पुसून काढू शकता. आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे घराला जर जिना असेल तर जिन्याला आपण व्हाईट किंवा येलो कलर ठेवू शकतो, किंवा समजा लाईट ग्रीन, पिस्ता कलर ठेवू शकतो, कारण जिन्यामध्ये प्रकाश यायला हवा. जिन्याचा आकार मोठा असल्याने तेथे अंधार कायम पडत असतो, तर तिथं अंधार नाही पडावं म्हणून तुम्ही लाईट कलरचे कलर वापरू शकता. आणि जर टॉयलेट बाथरूमचा विषय येतो शेवटी, तर टॉयलेट आणि बाथरूममध्ये आपण काहीसे डार्क कलर वापरू शकतो. तर ही होती घराच्या आतील कलरची माहिती. तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावे याच्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. थँक्यू.